जयमलानीच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. आज आपण आहोत नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथील प्रसिद्ध अशा कार्तिक स्वामी मंदिरात या ठिकाणी वर्षातून एकचदा उघडणारं हे कार्तिक स्वामी. आज कार्तिक स्वामी जयंतीनिमित्त नंदुरबार येथील कार्तिक स्वामी मंदिरात ही मोठ्या प्रमाणावर झालेली भक्तांची गर्दी आपण बघू शकता. कार्तिक स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी नंदुरबार जिल्ह्यासह महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेशातून या ठिकाणी भाविक कार्तिक स्वामींचं एक वैशिष्ट्य असं म्हणजे वर्षातून एकचदा उघडणारं नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध असं हे भक्तीचं स्थान असलेलं प्रति दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं प्रकाशा इथं स्थित असलेलं हे कार्तिक स्वामी महाराजांचं मंदिर आहे जे फक्त वर्षातून एकचदा या ठिकाणी उघडलं जातं. आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भाविकांच्या या ठिकाणी कार्तिक एकादशीनिमित्त या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी या ठिकाणी होत असते. आपण दर्शन घेत आहात नंदुरबार जिल्ह्यातील प्रतीकाशी असलेलं कार्तिक स्वामींचं कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी या ठिकाणी भाविकांची लागलेली नंदुरबार जिल्ह्यासह महाराष्ट्रातूनच नव्हे तर गुजरात मध्य प्रदेश या ठिकाणाहून देखील भाविक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. वर्षातून एकदा हे मंदिर या ठिकाणी उघडलं जातं आणि त्यानिमित्तानं आपण बघत आहात की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भाविकांची झालेली गर्दी. नमस्कार. आम्ही नंदुरबारहून आलो आहे. दर सालाबाजाप्रमाणे दरवर्षी आम्ही प्रकाशा येत असतो भगवान कार्तिक स्वामीच्या दर्शनाला. आणि कार्तिक स्वामी हे पूर्ण भारतामध्ये जर आपण विचार केला तर पूर्ण भारतामध्ये तीन मंदिर आहेत, त्यापैकी प्रकाशा जे आपलं कार्तिक स्वामीचं मंदिर आहे ते म्हणजे आपण असं म्हणू शकतो की काशी दक्षिण काशी म्हणून प्रकाश ओळखलं जातं. आणि तीन मंदिरापैकी भारतातलं हे पहिलं मंदिर आहे. आणि या ठिकाणी येऊन प्रत्येक भक्तांची मनोकामना जे काही मागण्या असतील ते पूर्ण होत असतात. आम्ही दरवर्षी येत असतो, वर्षभरानंतर इथं मंदिर खुले होत असतं स्त्रियांसाठी. इथं मोफत प्रसाद दिला जातो
सर्व गावकरी या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद लोकांना कोऑपरेट करत असतात. आम्ही अकोलकोहून आलेलो आहे. किती वर्ष आहे तुमचे? आमचं पहिलेच वर्ष आहे. इथं खूप महत्व आहे यायचं. काय कसं काय वाटलं तुम्हाला हे तिथं क्षेत्रावर येऊन? हा, छान वाटलं. छान यापूर्वी तुम्ही ऐकलं होतं का कधी? हा, नाही ऐकलं होतं कधी. हा, कधी नाही म्हणजे ऐकलेलं होतं की खूप महत्व असतं इथं. कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणावर? खूप छान वाटलं. स्वामीच्या या मंदिरामध्ये दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला यात्रेचा उत्सव या ठिकाणी साजरा होतो. तर कार्तिक पौर्णिमेला फक्त याच दिवशी महिलावर्ग जे आहे त्यांना प्रवेश राहतो आणि पूर्ण वर्षभर हे मंदिर त्या ठिकाणी बंद असतं. आणि कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने हजारो लोक मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रातून येत असतात आणि आपलं दर्शन घेत असतात. आणि या मंदिरामधून मोराचे जे काही पीस जे आहे ते दोन आणत असतात आणि एक त्या देवारामध्ये मंदिराला स्पर्श करून आपल्या घरी घेऊन जातात आणि आपल्या घरी घेऊन आपल्या देवारामध्ये ते ठेवत असतात आणि ती जणू एक आपल्या बरकत म्हणून ते त्या मोरपिसाचं महत्त्व जे आहे ते त्या ठिकाणी राहत असतं. बरकत आपल्या घरी त्या ठिकाणी राहते म्हणून कार्तिक पौर्णिमेला हजारो लोक या ठिकाणी येतात, दर्शन घेतात आणि पावन त्या ठिकाणी पाहत असतात. त्याचबरोबर या पावनभूमीमध्ये नदीच्या काठी असणारे हे जुनातन म्हणजे फार प्राचीन काळापासून हे मंदिर आहे. अहिल्याबाई होळकरच्या काळामधील या मंदिराला महत्त्व आहे. काही वर्षापूर्वी हे मंदिर ते बंद होतं, कोणाला माहीत नव्हतं, पण 10-12 वर्षाच्या नंतर हे मंदिर त्या ठिकाणी उघडलं गेलं, लोकांना माहिती झालं आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये या मंदिराचं महत्त्व कळू लागलेलं आहे आणि हजारो लोक या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. काल संध्याकाळी 6 वाजता होम हवन त्या ठिकाणी पेटवला गेला आणि आज संध्याकाळपर्यंत रात्री किंवा उद्या 13 तारीखपर्यंत त्या ठिकाणी दर्शनासाठी हे दरवाजा उघडा राहील. तर आपण जाणून घेतलं या संपूर्ण मंदिराची ख्याती कशाप्रकारे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. वर्षातून एकचदा उघडणारं हे प्रसिद्ध असं महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील तर नव्हे तर संपूर्ण भारतातील प्रसिद्ध असं हे दक्षिण काशी असलेल्या प्रतिकाशी असलेल्या कार्तिक स्वामींचं महाराजांचं हे मंदिर असं हे प्रसिद्ध मंदिर याची ख्याती आपण जाणून घेतली. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार.